पद्धतीने वागणाऱ्या सरकारने जो अहवाल सादर केला आणि त्या अहवालासोबत जो मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय होता त्या प्रकारावर त्या अभिप्रायावर सही केली नाही। हा प्रकार असा झाला की समोरच्याला भूक लागली माहिती असताना माझ्याजवळ जेवण आहे पण मी टिफिनचा डब्बा बांधून दिला पण तो रिकामाच दिला। त्याच्यात काय टाकलं तर फक्त कांदा मुळा एवढंच टाकलं पण आवश्यक आहे भाकरी आणि भाजी ते तरी नाही। असा प्रकार झाला म्हणून सदर सरकारचा आपल्या आगारातर्फे आपण जाहीर निषेध करतो। म्हणून सगळ्यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस आपला देश गुलामीत होता 150-200 वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण ज्यांनी या स्वातंत्र्याच्या चळवळीतील जी सुरुवात केली होती ते लोक ज्यावेळेस आपण स्वातंत्र्य झालो त्यावेळेस जिवंत होतेच असे नाही म्हणजे त्यांनी कुठे ना कुठे स्वातंत्र्याची सुरुवात केली होती। आपल्याला 4 महिन्यात किंवा 2 महिन्यात हॅलो आपण ज्यावेळेस या दुखवटेला सुरुवात केली तर 3 महिने 4 महिने झाल्यानंतर आपण थकलो का आपल्याजवळची पुंजी संपली का आपण जीवन जगू शकत नाही का? मग ज्या लोकांनी 150-200 वर्ष गुलामीत भोगले स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांच्या पिढ्यान पिढ्या गेल्या तर मग आपण येणाऱ्या आपल्या 1 नाही 2 3 पिढ्यासाठी 4 महिन्याच्या 5 महिने आपण दुखवट्यात का राहू शकत नाही? सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून या सरकारने अशा सुडबुद्धीने केलेल्या राजकारणावर खचून जायचं नाही। जोपर्यंत आपले वकील श्री सदावर्ते साहेब जो काही ठाम निर्णय देणार नाही तोपर्यंत आपण आपल्या वरुड आगारातर्फे दुखवट्यावर ठाम राहायचं। कुठल्याही प्रकारची कुणालाही शंका आली असेल वैयक्तिक सांघिक मध्ये विचारायची वाटत नसेल तर त्यांनी वैयक्तिक मध्ये विचारावं की हा प्रॉब्लेम आहे। सर्वच कर्मचाऱ्याची आर्थिक बाजू थोडीशी कमजोर आहे चला कन्सिडर करून काही हरकत नाही पण त्याच्यातून मार्ग निघतो इच्छा तिथं मार्ग देरी जे देरी बिल त्याच्यासाठी कुठेही कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर घाबरायचं नाही। परंतु जो अंदर जाण्याचा कोणी विचार करत असेल त्यावेळेस परिणाम काय होईल कारण का काही जणांनी म्हटलं आहे की कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर 100 वेळेस विचार करा 100 वेळेस विचार करा। दुखवट्या देण्याच्या अगोदर आपण 100 वेळेस विचार केला होता की आपण बाबा एक ज्या कुठल्याही कर्मचारी किंवा एका साधारण कर्मचाऱ्याला सुद्धा लाईफ मिळत नाही एवढी लाईफ आपली होती आणि स्वाभिमानाला जगलो पाहिजे यासाठी आपण या दुखवट्यात आलो येण्याच्या अगोदर 100 वेळेस विचार केला। आता आरपारची लढाई झाली पाहिजे शेवट जाऊ होऊ निर्णय कोणताही लागू जो हायकोर्टाचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य राहील कारण का सरकारचे आपले परिवहन मंत्री यांनी सुद्धा सांगितलं होतं की जोही कोणी हायकोर्टाचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य राहील कारण का समिती ही सरकारची जास्त हा इतिहास गवा आहे। त्याच्यामुळे समितीने आपल्या वकिलाने हे पण सांगितलेलं आहे समितीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्यास तर प्रश्नच उद्भवत नाही परंतु जर निगेटिव्ह असेल तो निगेटिव्ह का दिला याचंही स्पष्टीकरण सरकारला करावं लागेल। त्याच्यामुळं आपण अपेक्षा ठेवायची कुठलाही माणूस आशेवर जगत असतो की निर्णय येणारा अहवाल आणि त्याचा निर्णय हा सकारात्मकच असेल त्याच्यामुळं घाबरून जायचं कुठलंही कारण नाही। कुणाच्या मनात काही अडचण असेल विचारा वाटत असेल तर वैयक्तिक फोन करून विचारा परंतु कुठलाही वेगळा निर्णय घेऊ नका। त्याच्यामुळं सांगिक राहा कामगार एक तुटीचा कामगार एक तुटीचा कामगार एक तुटीचा